सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। सांगा तहसीलदार मॅडम, वाळू तस्करांना टीप कुणी दिली? पत्रकार सूरज जगताप यांच्या घरावर गुंड धाडले कुणी? अवैध वाळू तस्करी, मुरुम तस्करी, तहसील आवारात कारवाई करून आणलेल्या वाहनांची चोरी, याचबरोबर वाळू चोरांना अभय देण्याच्या आरोपावरून नियमित वादग्रस्त ठरलेल्या कडेगाव तहसीलदार शैलाजा पाटील यांचा नवा प्रताप समोर आला आहे। पत्रकार मारहाण प्रकरणी त्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत। वडिया रायबाग येथील पत्रकार सूरज जगताप यांनी तहसीलदार शैलाजा पाटील तसेच प्रांताधिकारी गणेश मरकड यांना वाळू चोरी संदर्भात व्हॉट्सअप करून माहिती दिली होती। मात्र त्यानंतर अवघ्या 20 मिनिटातच गावात तपास पथके पोहोचण्याऐवजी वाळू तस्करांनी पत्रकार सूरज जगताप यांच्या घरी जाऊन त्यांच्यावरच हल्ला केला। या घटनेतून तहसीलदार तसेच प्रांत यांच्यापैकी कोणीतरी वाळू तस्करांना टीप दिल्याचा आरोप पत्रकार सूरज जगताप यांनी केला। मी सूरज जगताप, मी वडिये रायबागचा ओया गावचा रहिवासी असून आरोगिता या मासिकामध्ये तसेच TLN मराठी न्यूज या चॅनलमध्ये काम करतो। दिनांक 20 फेब्रुवारी रोजी रात्री 10:49 म्हणजे साधारणपणे 11:00 सुमारास मी कडेगाव तहसीलदार सो आणि कडेगाव प्रांताधिकारी यांना गोपनीय मेसेज पाठवला होता की या ठिकाणी अवैध वाळू तस्करी होणार आहे। त्यानंतर तो मेसेज कडेगाव तहसीलदार सो यांनी 11:51 पाहिला आणि त्यानंतर 15 मिनिटांच्या अंतरानंतर म्हणजे 15 ते 20 मिनिटांच्या दरम्यान जवळपास 12:15 आसपास दोन वाळू तस्करांनी माझ्यावरती भ्याड हल्ला केला, मला मारहाण केली आणि मारहाण करतेवेळीस ते म्हणत होते की आमच्या प्रांतांना तू ह्या वाळू तस्करीबद्दल तू प्रांतांना टीप का दिलीस, तू तहसीलदारांना का सांगितलंस। मुळात माझा प्रश्न असा आहे की मी जो गोपनीय मेसेज पाठवलेला होता तो फक्त प्रांताधिकारी आणि तहसीलदार या दोघांनाच माहिती होता, त्या दोघांच्या व्यतिरिक्त कोणालाही माहिती नव्हता। मग दोन जबाबदार अधिकारी जर असे जर सांगू लागले दुसरीकडे तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? मी जो मेसेज पाठवलेला होता ते तो मेसेज व्हॉट्सअपवरती पाठवलेला होता आणि तो व्हॉट्सअपचा मेसेज मी दुसरं कोणालाही फॉरवर्ड केला नाही। परत मी तहसीलदार आणि प्रांतांना मेसेज पाठवलेला होता आणि त्यांच्याकडून जर वाळू तस्करांनी येऊन जर मला मारहाण केली असेल आणि त्या मारहाणीमध्ये ते जर ते असं वक्तव्य देखील करत असतील की तू तहसीलदार आणि प्रांतांना का सांगितलं, तर 100% याचा अर्थ असंच होतो की त्यांनी मेसेज फोडला। त्यानंतर त्या दिवशी पूर्ण भीतीदायक वातावरण होतं। आमच्या घरी मी, माझे वडील आणि आई तिघेच राहतो, त्यामुळे मला घरच्यांनी देखील कुठे जाऊन दिलं नाही। भीतीच्या दडपणाखाली आम्ही रात्रभर तिथेच थांबलो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चिंचणीवांगी पोलीस ठाण्यात गेलो। तिथे पत्रकार बांधव काही माझ्या समर्थनात आले होते, परंतु जोपर्यंत पत्रकार बांधव होते तोपर्यंत कोणतीही FIR NCR दाखल झाली नाही। त्यानंतर ते गेले तिथून, त्यानंतर NCR दाखल करण्यात आली, परंतु मी जे सांगतोय ते NCR मध्ये पूर्णपणे घेतलं नाही। शिवाय माझं मेडिकलही त्यावेळी झालं नाही, परंतु त्याच्यावर मेडिकलच्या कागदांवरती आणि NCR वरती माझ्या सह्या घेण्यात आल्या। अशा प्रकारच्या सर्व भूमिका झालेल्या आहे आणि काही लोक जे वाळू तस्कर होते ते बाहेर थांबलेले होते। म्हणजे जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये NCR दाखल करण्यासाठी होतो तेव्हा काही लोक बाहेर देखील थांबले होते। म्हणजे त्यांना अटकलं का? पोलिसांनी त्यांना अटकलं नाही। या निमित्ताने महसूल विभागावर हे प्रश्न उपस्थित होत आहेत। पत्रकारांनी केवळ तहसीलदार आणि प्रांत यांना दिलेली गोपनीय माहिती वाळू तस्करांना पोहोचलीच कशी? सदर अधिकारी लोकांचे सेवक आहेत की वाळू तस्करांचे? वाळू तस्करांचे अधिकाऱ्यांशी कसले लागेवंदे आहेत? वाळू तस्करीच्या अवैध व्यवसायात अधिकारी गुंतले आहेत का? वाळू तसेच गौण खनिजांच्या माध्यमातून किती महसूल वाळू तस्करांच्या घशात गेला? या मागची राजकीय कनेक्शन्स नेमकी काय आहेत? वाळू तस्करांना कोणत्या राजकीय नेत्यांचं अभय आहे? तहसीलदारांनी येरळेच्या वाळूत बंगला बांधल्याची चर्चा खरी आहे का?
याची चौकशी का होत नाही? प्रशासनाची हुकुमशाही सुरू आहे का? या सर्व प्रकाराबाबत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी गांधारीची भूमिका घेत आहेत का? त्यांना त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांचे कारनामे माहित नाहीत का की त्यांचा अधिकाऱ्यांवर वचकच राहिला नाही? असे एक ना अनेक सवाल कडेगावातील महसूल अधिकाऱ्यांच्या या कामकाजामुळे उपस्थित होत आहेत। पोलिसांची भूमिकाही संशयास्पद। पत्रकार हल्ला प्रकरणात पोलिसांनी दखलपात्र गुन्हे दाखल केले नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे, त्यामुळे या गुन्ह्यातील पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। या आधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, पण यामध्ये केवळ तलाठी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांवरच कारवाई झाली, परंतु याला सर्वस्वी जबाबदार असणारे महसूल अधिकारी नामनिराळे राहून आपला कारभार राजरोसपणे उरकत आहेत। प्रशासनाच्या अशा प्रकारच्या भूमिकेमुळे पत्रकार सूरज जगताप यांच्यावर हल्ला झाला। दरम्यान या हल्ल्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी विटा तहसीलदार कार्यालयासमोर सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले। तसेच पत्रकार हल्ल्याचा विषय अधिवेशनात मांडणार असल्याचं माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं। तर पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरेल अशी भूमिका भाजपचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी घेतली आहे। पत्रकाराच्या आंदोलनास नामदार अनिल बाबर, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्यासह विविध राजकीय आणि सामाजिक व्यक्तींनी पाठिंबा व्यक्त केला आहे। तसेच पत्रकारांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी विटा व कडेगाव शहर रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटना व नागरिकांनी घेतला आहे।